हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशन व्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण लसीकरण तक्ता पाहणार आहोत. 5 मार्कला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन PSCN ह्या सब्जेक्टमध्ये पण येतो आणि चाइल्डमध्ये पण हा इम्पॉर्टंट दोन्ही सब्जेक्टमध्ये 5 मार्कला हा लसीकरण तक्ता येऊ शकतो आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं हे तुम्ही पाठच करून ठेवाय. मी तुम्हाला सांगते नक्की समजावून की कसं आहे काय. आणि एनी फर्स्ट इयरसाठी आणि सेकंड इयरसाठी सुद्धा हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. दोन्हीला हा क्वेश्चन येतो. आता बघूयात आपण. फर्स्ट आता असं लिहायचं की कधी द्यावी लसीचे नाव, प्रमाण आणि कशी द्यावी. नंतर फर्स्ट आहे जन्मता. आता जन्मता कोणकोणती आहे तर BCG कशी द्यायची, त्याचं प्रमाण आहे 0.05 ml आणि ती अंतत्वचेत. नंतर नेक्स्ट आहे Hepatitis B 0. Hepatitis B 0 डोस 0.5 ml अंतच नाहीत. नंतर OPV 0 दोन थेंब देतात कसं तोंडावाटे पोलिओ. नंतर ओरल पोलिओ हां. नंतर 6 आठवडे आता लक्षात ठेवायचं जन्मता 6, 10, 14 असं लक्षात ठेवायचं. आता 6 आठवड्याला कोणकोणते आहेत तर पेंटावलंट एक 0.5 ml अंतच नाहीत. नंतर पोलिओ फर्स्ट 2 थेंब तोंडावाटे. नंतर रोटाव्हायरस फर्स्ट 5 थेंब तोंडावाटे. नंतर IPV फर्स्ट 0.5 ml अंतत्वचेत. नंतर PCV फर्स्ट 0.5 ml अंतच नाहीत. नेक्स्ट 10 आठवड्याला आता पेंटा सेकंड 0.5 ml अंतच नाहीत. पोलिओ सेकंड 2 थेंब तोंडावाटे. रोटाव्हायरस सेकंड 5 ड्रॉप्स म्हणजे इथं 5 थेंब, इथं चुकून 2 झाले, इथं 5 थेंब तोंडावाटे. नंतर 14 आठवड्याला नंतर पेंटा थर्ड आला. आता पेंटा थर्ड 0.5 ml अंतच नाहीत. नंतर पोलिओ थर्ड 2 ड्रॉप्स तोंडावाटे. नंतर रोटाव्हायरस थर्ड 5 ड्रॉप्स तोंडावाटे. नंतर IPV सेकंड 0.5 ml 0.1 ml अंतत्वचेत. PCV सेकंड 0.5 ml अंतच नाहीत. नेक्स्ट आता हे झाले जन्मता 6, 10, 14. आता 9 ते 12 महिने हे आठवड्याचं झालं. आता हे महिन्याचं 9 ते 12. नंतर गोवर फर्स्ट आहे 0.5 ml अंतत्वचेत बाजूला. नंतर जीवनसत्व अचा पहिला डोस 1 ml तोंडावाटे. PCV बुस्टर आहे तर 0.5 ml अंतच नाहीत. नंतर जपानी इन्सेफलाइटिस म्हणजे JEचा जो काही डोस आहे तो 0.5 ml अंतत्वचेत बाजूला. नंतर आता 9 ते 12 झालं. आता 16 ते 24 महिने नंतर गोवर सेकंड आहे 0.5 ml अंतत्वचेत बाजूला. नंतर जीवनसत्व अ 2 म्हणजे सेकंड 2 ml, इथं 1 ml होता, आता इथं 2 ml आहे तोंडावाटे. नंतर DPT बुस्टर 0.5 ml अंदाज नाहीत. OPV बुस्टर 2 थेंब तोंडावाटे आणि जपानी इन्सेफलाइटिस 0.5 ml अंतत्वचेत बाजूला. आता हे लक्षात ठेवा. आता इथून पुढं अजून नेक्स्ट कधी द्यावे, आता हे सेम आता गरोदरपणातलं TTचा फर्स्ट 0.5 ml अंतत्वचित आणि गरोदर आहे हे माहीत असल्यास TTचा फर्स्ट डोस द्यावा. नंतर पहिल्या TTचा, आता ही पहिली TTच्या 4 आठवड्यानंतर दुसरा TTचा डोस द्यावा 0.5 ml अंतच नाहीत. नंतर TT थर्ड गरोदरपणाचे 34 आठवडे पूर्ण झाल्यावर हा द्यायचा तिसरा 0.5 ml अंतच नाहीत. आता हा तक्ता आणि हा छोटावाला मग आणि ह्याच्यामध्ये एक हे पण लिहू शकता की मी 5 वर्षाचं जर मूल झालं तर DTचा हा एक डोस देतात अंतच नाही DT. आणि मग नंतर एवढंच लक्षात ठेवलं तरी खूप झालं आणि एवढं लिहिलं तरी खूप आहे. हे एक बघा, ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंगची NM फर्स्ट इयरची. फुटबॉल पद्धत, तर बाळाचे तोंड आईकडे करून बाळाला आईच्या अंगावर ठेवणे आणि त्याला उशीचा आधार देणे. जर आई उजव्या बाजूला पाजत असेल तर उजव्या हाताचा बाळाला आधार देणे आणि बाळाचे तोंड आईच्या स्तनाग्राकडे नेणे यास फुटबॉल पद्धत असे म्हणतात. खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. नेक्स्ट डेफिनेशन ही एक इम्पॉर्टंट आहे. हायपोस्पिडियासिस ही पण ह्याच्यामध्ये आलेली आहे. ही एक जन्मता असणारी विकृती असून यात मूत्रोस्क्र नलिकेच्या मार्गाला शिसनाच्या खालच्या बाजूला छिद्र असणे त्याला हायपोस्पिडियासिस असे म्हणतात. नंतर अभ्रक, गर्भवृष्टीनंतर बाहेर येतो तेव्हा त्याला अभ्रक असे म्हणतात. हे 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत ह्याच्यामध्ये. त्या पण करा तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगला स्टडी करा. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.